दोन्ही पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना अधिक वेळ घेऊ देऊ नका, टीम मीटिंग कमी करायची आहेत, अजूनही आपल्याला चार सामने कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसातील. आपण सहावा सामना पाहतोय, आणि पहिला चेंडू खेळलेत, चेंडू हवेमध्ये होता, छत्रपतीकडून चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मौका भी दिया और चौका भी दिया. ज्ञानेश्वर बलिराम माली यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेले. चौथा एरबा स्पोर्ट संघाच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. गोलंदाज तयार अजय, इथे गती परिवर्तन, स्लोवर चेंडू आताला होता, अगदी चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. इनफील्डच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केलेले, धावसंख्या झाली ती 5. गोलंदाज अजय लेफ्ट आणि राईट याचं कॉम्बिनेशन आहे. युद्धगुरु सुरई संघाचे फलंदाज निखिल आणि आयुष पियुष पुढे येऊन चेंडूला केलेत. कव्हर पॉइंट रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावीर समाधान. धावसंख्या 6 पोहोचलेली आहे. वेलकम सुस्वागतम कृत्यनदा माले यांचं मंचावर शुभागमन झालेले. सरपंच चषक 2022 मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडूला सोडून दिले, अगदी गती परिवर्तन, नक्कीच बोटांची जादू इथे दाखवताना गोलंदाज अजय. चांगले चेंडूची हाताळणी ने केली होती, चेंडूची लाईन लेंथ इथे लोकण्यामध्ये. फलंदाज अखिल कोदडतो, चुकी करतोय, परिणाम स्वरूप डॉट चेंडू. गोलंदाज तयार अजय, इथे देखील चेंडू, हिने आधीच बॅट फिरली होती, बाकीचं काम इष्टरक्षक चौक बजावतोय. सलग 2 चेंडू निर्धाव अजयने टाकलेत. फलंदाज अखिल साठी चांगली गोलंदाजी करतोय, चौकार खाल्ल्यानंतर 2 सिंगल आणि 2 डॉट, म्हणजे चांगली वापसी केलेली आहे. इथे फटका खेळलेत, बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर. एका टप्प्याने चेंडूला उचलून फेकी केलेली आहे, एसटी रक्षकाला चेंडू कलेक्ट करता आलेले नाहीये. इथे 3 धावा अगदी वेगाने कंप्लीट केलेले आहेत, आणि पहिल्या षटकाची देखील इथे समाप्ती झालेली आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9. नक्कीच एसटी रक्षकाला जर चेंडू कलेक्ट करता आला असेल तर कदाचित विकेट आणि एक धाव देखील वाचवता आली असती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 9 चला मित्रांनो, अधिक आपण वेळ खर्चित करू नका. भारतीय वेळेनुसार 3:22 झाली आहेत, आणि हा सामना पकडून आपल्याला एकूण अजूनही 4 सामने कंप्लीट करायचेच आहेत. त्या अनुषंगाने आपण जास्त वेळ घेऊ नका. खास करून मी जय हनुमान सरवली संघाला विनंती करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. गोलंदाज योगेश येतोय सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो योगेश जय हनुमान सरवली संघाकडून.
यानंतर बंद्रामारुती कल्लेर आणि न्यू सिद्धिविनायक अंजोर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर आपण पुढील सामना खेळणार आहोत बंद्रामारुती कल्लेर आणि न्यू सिद्धिविनायक अंजोर. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि चौथ्यावर मानकुली. चला अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज आम्ही वारंवार आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. गोलंदाज योगेश, पहिला चेंडू आणि इथे झेल. चांगल्या प्रकारे झेल टिपलेले आणि इथे बिमरसाठी अगदी डीआरएस घेतलेले. बघूया अगदी आमचे तिसरे पंच टेक्निकल टीम यांच्याकडे लक्ष देतील. बघायचं की एक्झॅक्ट चेंडूची हाईट किती आहे. डीआरएस घेतलेले आहे, रिव्ह्यू घेतलेले आहे इथे जयदुर्ग सुरई संघाच्या फलंदाजांकडून. नक्कीच या चेंडूची उंची तपासली जाईल. दहा सेकंड मध्ये आपल्याला लगेच डीआरएस दिला जाईल आणि फक्त तुम्हाला हाईट नो साठीच डीआरएस इथे दिला जाईल. बाकी कुठल्याही निर्णयासाठी रिव्ह्यू नसणार आहे याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची. फेर डिलिव्हरी, फलंदाज बात. पहिला फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद झालेले. पहिला विकेट इथे गोलंदाज योगेश यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिलेले. नक्कीच क्षेत्ररक्षक देवा तिथे उपस्थित होते. चांगला झेल जज केला होता. आणि मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. एखाद्या खेळाडूला आपण जर संधी दिली तर नक्कीच तो खेळाडू ते संधीचं सोनं करताना आपण बऱ्याच सामन्यातून पाहिलेले. अजून एक फुल टॉस, मात्र हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. सहा धावांसाठी षटकार. योगेश पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि या षटकाराने धावसंख्या 15. 9+6 आठ चेंडू मध्ये 15 धावा. ते अजून एक चांगला फटका आहे खाली क्षेत्र आणि एक तोलून मापून मारलेला षटकार. चांगली फलंदाजी करतोय सागर. सागर मात्र मैदानामध्ये बरसलाय. आल्या आल्याच षटकरांनी त्यांनी सुरुवात केली. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केले, चांगली फेकी होते. एका धावीने धावसंख्या झाली ती 22. बावीस धावा. फलंदाज पियुष ऑन द स्ट्राइक
उगता पटका खेलले बघूया लॉन्ग लेग सिमर शैलगत क्षेत्ररक्षक आहे दुसरी धावेचा आत्मघातकी प्रयत्न मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित या ओवर मध्ये चांगली धावांची लयलूट होता ना आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 24 एक बाद 24 धावा जय दुर्गा सुरई इथे झेल ड्रॉप होतोय आणि दुसऱ्या षटकाचा खेल देखील कंप्लीट झालेले आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 25 धावा 12.50 च्या सरासरीनं 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत जयदुर्ग सुरई संघाच्या फलकावर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एक बाद 25 निश्चितच यानंतर बंद्रा मारुती काल्हेर न्यू सिद्धिविनायक अंजूर त्यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि चौथ्यावा मानकोली गोलंदाज मयूर पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो व्हाइट आणि अवंतर धावीनी संघाची धावसंख्या 26 धावा गोलंदाज मयूर ओवर द विकेटनी पुढील चेंडू इथे लाईन चांगली आहे चेंडू मिड विकेट डझन कडे चाललाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते आपली विकेट बहाल केलेली आहे अगदी आपली विकेट आहे ते देताना फलंदाज पियुष दुसरा फलंदाज बाद होतोय जयदुर्ग सुरई या संघाचा 27 या धावसंख्येवर मित्रांनो आपण पाहता चौथा इरवा स्पोर्ट मानकुले आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून अतिशय दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत दुसऱ्या फेरीची अतिशय महत्वाची लढत आहे जय दुर्गा सुरई आणि जय हनुमान सरवली फलंदाज संदीप येते क्रमांक 4 वर गोलंदाज तयार होतोय मयूर तिथे चांगला फटका अगदी बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क पाहायला मिळतोय आणि वाईडेश लॉंग ऑफ शुमारशीच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी षटकार सागर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहिलेले 4 चेंडू मध्ये तब्बल 19 धावसंख्येवर खेळतोय धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 33 धावा पहिला फलंदाज अखिल 8 या धावसंख्येवर बाद झाला होता त्यानंतर पियुष 4 सागर खेळतोय 19 या धावसंख्येवर तर संदीप याला अजूनही खातं खोलायचं आहे
गोलंदाज मयूर पुढील चेंडू इथे चांगला चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उचली देखील चेंडूने प्राप्त केली होती चांगले चेंडूचे हाताने होते मयूर कडून आणि अगदी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानामध्ये गोलंदाज पुनः एकदा तयार होतोय मयूर आपल्या बॉलिंग मार्क वर धाव संख्या 33 दोन बाद 33 इथे चांगला चेंडू अगदी अपील उचलून धरली होती उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला पंच सहमत नाहीये डॉट चेंडू श्री गुरुदत्त चौथा हिरवा इडानगरी मानकुलेतून आपण सरपंच चषक 2022 लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आणि इथे अगदी बेल स्ट्रीप मयूर यांनी मात्र विकेट मिळवली सागरेजी नक्कीच षटकार मारल्यानंतर वापसी केलेली आहे 33 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय जयदुर्ग सुरई संघाचा सागर नवीन फलंदाज रोणी येतोय चला फास्ट केला बघा भरपूर वेळ या पहिल्या डावासाठी इथं खर्चित केला जातोय अगदी आपल्याला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा वेळ दिला जातोय ते फुल टॉस आणि त्याचा करपूस समाचार चेंडू सीमापार षटकार तसा चेंडू तसा प्रत्युत्तर वेलकम सुस्वागतम हरिभक्त पारेन रमेशजी कदम माली यांचं मंचावर शुभ आगमन झालं सरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत षटकऱ्यांनी धावसंख्या वाढून झाली ती 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा आपण पाहतोय जयदुर्गा सुरई संघाच्या फलकावर चांगली टोटल आहे अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि बघूया जानमन सरळी संघाकडून शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज बिंदास येतोय बघूया बिंदासला अगदी बिंदासपणे गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी पहिल्या 3 गोलंदाजाचा विचार केला तर अजय यांनी धावा खर्च केल्या 9 त्यानंतर योगेश यांनी धावा खर्च केल्या 16 आणि मयूर यांनी धावा खर्च केल्या 14 शेवटचा आणि अंतिम चौथा षटक बिंदास पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये इष्टरक्षक स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू फील करतायत 1 धावी धावसंख्या 40 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे
40 धावा, चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न इथे अगदी असफल, प्रयत्न चांगला गेला होता। अत्र चेंडू सीमापार, पंच दिलीप पाटील सरांचा इशारा येतो षटकार, निश्चितच रोनित यांनी सलग दोन चेंडूंवर दोन षटकार पेश केले, धावसंख्या 46। येथे अगदी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल इथे टिपला जातोय, वेल जज कॅच। 46 धावा, अजूनही तीन चेंडूंचा खेळ शेष आहे। बघूया किती धावांचं लक्ष जयदुर्ग सुरई संघ ज्ञान मन सरळी संघासमोर उभा करतोय। गोलंदाज बिंदास वेद इथे लाईन चुकीची, पंचांचे दुनियात समांतर, धाव मिळेल अवांतर, अवांतर धावीनी जयदुर्ग सुरई संघ पोचतो 47 या आकड्यावर, 4-47 धावा। अतिशय चांगला चेंडू अगदी इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, इष्टरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आला नव्हता आणि परिणाम स्वरूपात दोन धावा इथे धावून कंप्लीट केले। धावसंख्या 49। आजच्या दिवसाचा विचार केला तर चौथ्या रोजवर मानकुली संघाच्या नावावर आहे स्कोर, अगदी 83 धावा त्यांनी 4 ओव्हर मध्ये ठोकले होते ज्या अनुमान सारंग संघाच्या अगेन्स्ट। ते चांगला फटका, चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता। पन्नास धावा इनबोर्ड जयदुर्ग सुरई, 4-50 मैदान मध्ये सामना सुरू आहे। जान मन सरवली आणि जयदुर्गा सुरई, फुलटॉस आणि ते चेंडू सीमापार आणि 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालेले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो जयदुर्ग सुरई संघाच्या फलकावर 4-54, म्हणजे विजयासाठी 55 धावांचं लक्ष आहे। 4 षटकामध्ये जयान मान सरळी संघाच्या समोर, तर नक्कीच आपण दुसऱ्या डावामध्ये आहे जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून आपण सुभाष धुमाल सरांना नक्कीच ऐकूया। तत्पूर्वी आपण जाऊया मंचावर उपस्थित आमचे हरिभक्त पारायण रमेश कदम माले यांचा शुभ सन्मान आणि तानाजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। गुरुदत्त संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हरिभक्त पारायण रमेश कदम माले या माऊलींचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी जयेश मालेला विनंती करतोय की आपले शुभ असते आपण हरिभक्त पारायण रमेश कदम माले यांचा शुभ सन्मान करायचंय। धन्यवाद
तर अधिक वेळ न घेता लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करूया, कारण की अजूनही आपल्याला तीन सामने या सामन्यानंतर कंप्लीट करायचेच आहेत, त्या अनुषंगाने आपण अधिक वेळ घेऊ नका. विनंती असेल सर्व संघाच्या संघनायकांना आणि खेळाडूंना की आपण मैदानामध्ये देखील टीम मीटिंग कमी करायची आहेत, जास्त अधिक वेळ घेऊ नका. धन्यवाद जयदुर्ग सुरेश संघ. आपण लगेच आपलं शत्ररक्षण सजवायचंय. 24 चेंडू 55 धावांचं लक्ष्य जे अनुमान सरवली संघासमोर, आणि बघूया आपण ऐकूया या 55 धावांचं लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर. तर आजच्या दिवसामधील जो सामना आपण पाहतोय, सहावा सामना, जय हनुमान सरवली विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये, दोन्ही संघांच्या नावामध्ये जय आहे, मात्र अखेर जय संपादन कुठला संघ करेल त्याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. तर निर्धारित चार षटकामध्ये जयदुर्ग सुरई संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकल्या, त्या 54 चौथ्या रोवा माणकुली संघाचा संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. 54 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे, जास्त वेळ सरवली संघ आपण घालवायचा नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सरवली संघाने सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चार षटकामध्ये 54 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात जयदुर्ग सुरई संघाने आपल्या धावफलकावर झळकवलेल्या आहेत, आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जय हनुमान सरवली या संघासमोर. दरम्यान जय हनुमान सरवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशांत म्हात्रे सरवली येथून त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांनी या सरपंच चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद प्रशांत म्हात्रे, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जयहनुमान सरवली संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो, आणि याच महिन्याच्या एंडिंगला आपण 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर जयहनुमान सरवली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सरवली या मैदानावर पाहणार आहोत. तर 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 पाहायला विसरू नका जयहनुमान सरवली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम. सलमी जोडी मैदानामध्ये जयहनुमान सरवली संघाकडून उतरलेले 55 धावांचं लक्ष असणार आहे. 55 टार्गेट सरवली या संघासमोर. निवा स्ट्रायकर इंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सरवली क्रिकेटमधील एक मोठं नाव निवा नेहमीच राहिलेलं आहे. त्याच्यासमवेत नॉस्टिक इंडला आपल्याला पाहायला मिळतोय. रवी चौधरी हा एक चिवट खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. तसे एक्सपिरियन्स या दोन्ही खेळाडूंकडे आहे, आणि पाहूया आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला कशाप्रकारे करून देतात. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज प्रदीप मानकुली वेले रोड इन करून P1 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू पिछा करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. पंचांचं वाढचं शेर होतं. अव्वंत धावीने अकाउंट ओपन होतोय जय हनुमान सरवले या संघाचं. नक्की यानंतर अजूनही दोन सामने खेळले जाणार आहेत, तर वेलेचं भान राखायचं आहे, वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेले, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं डीपला. अजूनही यानंतर तीन सामने खेळवणं बाकी आहे, त्यामुळं जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे.
प्रदीप पुनः अपने बॉलिंग ट्रैक वर सज्ज होते सामना करेल फलंदाज रवि चौधरी मात्र इनफील्ड खेलने का प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो झेल फलंदाज रवि चौधरी ठरतो फेल रवि चौधरी याची गेली संपुष्टात पीयूष याच्या माध्यमातून चांगला झेल पकडला जातोय आणि झेलपाच्या रूपाने पहिला हादर बसतोय जय हनुमान सरवले या संघाला पहिली सफलता अर्जित करताना प्रदीप सावठारवा स्पोर्ट्स मानकुळ आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्रह सरपंच चषक 2022 आपण पाहतोय जिसे मान्यता प्राप्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जर ग्रामीण क्रिकेट संघटनेचा विचार केला तर पहिली स्पर्धा भरवण्याचा मान सावठारवा स्पोर्ट्स मानकुळी संघाला मिळालेला आहे ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय हिंद जंगमातील मानकुळी मैदानावर नवीन फलंदाज दीपेश येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी प्रदीप सामना करेल फलंदाज दीपेश यावेळी मात्र खराब चेंडू दिशा भरकटलेला आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल दरम्यान धावसंख्येमध्ये एक ने वाढ होते धावसंख्या वाढून होती ती धावपळीवर 3 धावा यावेळी पावलाचा वापर करून हा फटका केलेला आहे चांगलं क्षेत्रक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेलं जात आहे फक्त एकच धाव दीपेश एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन करतोय एका धावीने सरवली संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपळीवर 4 धावा संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती जय हनुमान सरवली संघाची जे लक्ष आहे ते 55 धावांचं 55 लक्षाचा पाठलाग जय हनुमान सरवली संघ करतोय प्रदीप एक्सपिरियन्स कंपेनर निवा पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे यावेळी मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बिट चकित करतोय चारी मुंडा चित करताना निवा पाटीलला गोलंदाज प्रदीप निवा पाटील जिकडे संपुष्टात खूप मोठा हादरा म्हणता येईल निवा पाटीलच्या रूपाने जयनमान सरवले या संघाला दोन फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झाले दोन्ही सलमीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत टू ओपनर बॅक टू पॅवेलियन दीपेश कलपटेवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गेल ऑफ सरवली प्रशांत पाटील क्रिस गेलला नक्कीच ज्याप्रमाणे खेळतोय त्याप्रमाणे खेळावं लागेल या सरवलीच्या क्रिस गेलला मात्र खूपच नाजूक स्थिती सध्या आपण पाहतोय जयनमान सरवले या संघाची कारण दोन्ही सलमीलच्या फलंदाज डगवरच्या आश्रयाला गेलेले आहेत एक नौकी जोडी मैदानामध्ये दीपेश आणि प्रशांतच्या रूपाने इथून नव्याने सुरुवात करावी लागेल सरवले संघाच्या फलंदाजांना दोन सफलता आतापर्यंत अर्जित केलेले आहेत गोलंदाज प्रदीप याने पावलपेच्या षटकामध्ये प्रदीप यावेळी सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील यावेळी मात्र सुरेख चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेले आहेत फलंदाजानं प्रदीप या गोलंदाजाने पावलपेच्या षटकामध्ये एकंदरीत पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळालेले आहेत कारण या षटकामध्ये 2 विकेटी प्रदीप याने चटकावलेले आहेत प्रदीप सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा प्रशांत यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पेट होतोय फलंदाज तर षटकाची समाप्तीचा इशारा होतोय पहिल्या षटकाची समाप्ती जय हनुमान सरवली संघाची धावसंख्या 2-4 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि 3 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत जयेश तांगडे 17 सरासरीने बरोबर 51 धावांची आवश्यकता आहे अठरा चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे इथून मात्र हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल
जयनमन सर्वेल संघाच्या फलंदाजांना, कारण जो आता रिक्वायर्ड अस्किंग रनरेट आहे तो मात्र वाढलेला आहे, कारण करण रनरेट मामूली आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्ग, गोलंदाज मोहित दुसरे षड हाताळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज दीपेश. यावेळी फुल टच चेंडू, मात्र सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक फलंदाज बघतो दीपेशच्या रूपाने जीवनमान सरवलं या संघाचा. पीयूष आणि आतापर्यंत दोन झेल पकडलेले आहेत, अतिशय सुरेख प्रदर्शन पीयूष याचं क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय योगेश. अतिशय बिकट स्थितीमध्ये सध्या जयहनुमान सरवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज बाद होऊन डगोरच्या आसऱ्याला गेलेले आहेत आणि धावसंख्या जर बघितली तर फक्त ना फक्त चार आहे, म्हणजे जणू काही धावा आणि विकेटमध्ये रेस सुरू आहे. धावा आणि विकेटमध्ये शर्यत लागलेली आहे, कारण तीन विकेट आणि चार धावा. यावेळी कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळते मिडकट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, फक्त एकच धावा घेता येईल, पूर्ण करता येईल फलंदाजाला एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढून होती ती धावपेलकावर पाच धावा आणि इथून बरोबर अर्धशतक हवं आहे ते जर्मन सरवल संघाला, अर्थात 50 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक मार्गस्थ मोहित जयदुर्गा सुरील संघाकडून दुसरं षटकात आलतोय. यावेळी मात्र समोर गेलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि बिग ब्लॉक मोठा मासा गाळायला लागतोय. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती सुरेश संघाला, तो विकेट गेल ठरतोय इथे फेल. प्रशांत ह्याची गेली संपुष्टात. चार फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये फरकलेले आहेत. योगेश सिनियर आणि योगेश ज्युनियर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, मात्र ट्रबल करताना जयनमन सरवले हा संघ. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि स्टंपिंगच्या रूपाने आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. आया राम गया राम, निम्मा संघ गारत झालेला आहे, कारण पाच फलंदाज आतापर्यंत जयनमन सरवली संघाचे बाद झालेले आहेत. पाच बाद पाच अशी दैनंदिन बिकट स्थिती आपण बघतो जयनमन सरवली संघाची. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे रन्स आणि विकेट्स मध्ये रेस सुरू आहे. पाच सहा फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या पाच आहे. पाच बाद पाच यावेळी आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद, सहावा फलंदाज बाद होतोय. तर विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय या स्पर्धेमधील या हंगामामधील, पूर्ण करताना गोलंदाज मोहित पाटील पहिला विकेट टेकर गोलंदाज या हंगामामधील आपल्याला पाहायला मिळतोय. तीन फलंदाजांना बॅक टू बॅक चेंडूंवर त्याने बाद केलेले आहेत. सहा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरतलेले आहेत. मोहित पाटील यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सरपंच चषक 20-22 मधील पहिला गोलंदाज विकेट हॅट्रिक प्राप्त करताना. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धावतर पूर्ण केली जात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार नाही, कारण सहा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरतलेले आहेत. देवा आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे.
तर दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर जयनामानं सरवली संघाची धावसंख्या 7-6 5-5 वरून आता मात्र 7-6 अशी स्थिती आपण बघाय सध्या जयनामानं सरवली या संघाची. आज चौकारींची हॅट्रिक ही पाहायला मिळाली, आज षटकरींची हॅट्रिक ही पाहायला मिळालेली होती आणि जी प्रतीक्षा होती विकेट हॅट्रिकची ती आता मात्र या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये पूर्ण झालेली आहे. विकेटची हॅट्रिक ही पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, फक्त 2 धावा खर्च करून 4 विकेट मागील षटकामध्ये प्राप्त केले होते मोहित याने. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे चेंडूला. स्वतः गोलंदाज चेंडू पकडण्यासाठी धावला होता मात्र डीप मधून क्षेत्र जोपर्यंत चेंडू फील करतोय फेकी करतोय तो मध्ये 1 धाव पूर्ण. धाव संख्या सिंगल वाढून होती तिथे आपल्याकडे 7 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी पंचांचा वाटचा शिरतोय कारण खूपच इष्टांच्या बाहेर चेंडू. एका धावने धावसंख्या वाढून होती ती धावपलकावर 8 धावा. यावेळी मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कवरचा चेंडू खाली येतोय. जेज करू शकला नाही, झेल पकडू शकला नाही मात्र प्रयत्न चांगला व्हायला मिळाला होता. तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. खूप दीर्घ कालावधी नंतर मात्र दुहेरी अंकामध्ये जयनामानं सरवली संघाची धावसंख्या प्रवेश करते 10. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथून अजूनही जर बघितले तर 45 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र लॉप केलेला चेंडू लॉपनेट फटका मात्र सरळ क्षेत्रक्षक हातामध्ये आणि तिसरा झेल पीयूष पकडतोय या इनिंग मध्ये. अतिशय सुरेख क्षेत्रक्षणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते जयदुर्गा सूर्य संघाच्या क्षेत्रक्षकांचं. आणि तब्बल जर बघितलं तर 7वा फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेला आहे. 7-10 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सात फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय अशोक. हर्षवर्धन आणि आणखीन एक फलंदाज बाद. 8वा फलंदाज बाद होतोय या जयनामानं सरवली संघाचा. या स्पर्धेमध्ये एक विक्रम आपण पाहिला होता हायेस्ट स्कोरचा 14वा मानकुली संघाचे नावे तब्बल 83 धावा आणि मात्र निच्चांक धावसंख्येचा विक्रम ही नोंदवण्याच्या तयारीत कदाचित जयनामानं सरवली संघ पाहायला मिळेल. आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 10 धावा आपल्याकडे झलकलेले आहेत आणि 8 फलंदाज बाद झालेले आहेत. रॉयल स्कोरचा विक्रम पाहूया इथे नोंदला जातोय का. नवीन फलंदाज बिंदास, पण आज जयनामानं सरवली संघाच्या फलंदाजांना बिंदास फलंदाजी करता आलेली नाही. यावेळी पंचांचं वाटचा शिरतोय. वाटचा एक आधार मिळतोय नक्कीच जयनामानं सरवली संघाच्या धावफलकाला. धावसंख्या 11. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र लॉपटेट फटका सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे ते लॉंगांच्या वरून सीमापार षटकार. मात्र खूपच उशीर झालेला आहे. दिवा विझल्यानंतर देवामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती पण इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जयनामानं सरवली संघाकडून केला जाईल.
मोटू आपको अजित दादा बुला रहा है। तर षटकाची समाप्ती झालेली आहे, तीन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान सरवली संघाची धावसंख्या 8-17 पूर्णपणे खतरा जय हनुमान सरवली या संघासाठी, कारण मिशन इज इम्पॉसिबल, अशक्य प्राय आता आव्हान आहे तो जय हनुमान सरवली या संघासाठी। संदीप हा शेवटचं षटक देण्यासाठी आलेला आहे, यायल मात्र सुरेख फटका, वाड शॉट, चेंडू जातोय स्क्वेअर चौरून सीमापार, षटकार, धावसंख्या 6 वाढते। ज्यावेळी खरं तर या फटक्यांची आवश्यकता होती त्यावेळी मात्र फटके पाहायला मिळत नाहीत आणि स्लॉगर मध्ये हे फटके पाहायला मिळतात। संदीपाचं स्वागत केलेलं षटकाराने फलंदाज बिंदास याने, सॉरी देवा याने, यावेळी मिष्टान फटका चेंडू हवेमध्ये, कव्वरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलपाच रूपाने फलंदाज बाद। पियुष याने 3 झेल आतापर्यंत या सामन्यामध्ये पकडलेल्या आहेत या इनिंग मध्ये आणि आयुष याने आता मात्र 1 झेल पकडलेला आहे। नऊ फलंदाज बाजून फेळमध्ये फरकलेले आहेत। शेवटचं षटक शेवटच्या जोडी मैदानामध्ये, यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह, एक धाव पूर्ण केली जाते, सिंगलने धावसंख्या वाढते 24 धावा, नक्कीच जो निचंक धावसंख्येचा जो कमीत कमी विक्रम नोंदला जाणार होता तो मात्र नोंदला जाणार नाही। यावेळी मात्र दे घुमाके फिरकी शॉट आपल्याला पाहायला मिळते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी, धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावपिलकावर 25 धावा। पाहूया सरवली संघ ऑल आउट होतोय का, सर्व बाद होतोय का, कि मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघ खेळताना पाहायला मिळतोय। विजय संघ आणि चौठारुआ मानकुली या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल। नेक्स्ट मॅच मानकुली विपक्ष विनर टीम, पुन्हा एकदा समोर खेळलेल्या चेंडूला एका धावीसाठी, एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावलकावर 26 धावा। शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधील, यावेळी मात्र सर्व बाद ऑलआउट संघ होऊ शकला नाही। तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो जयदुर्ग सुरई संघाने अखेर जय संपादन केलेला आहे। अभिनंदन जयदुर्ग सुरई एन हार्ड लक जय हनुमान सरवली। तर यानंतर जे सामन्याकडे आपण वळणार आहोत तर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय उत्कृष्ट षटक आताला अगदी मोहिनी घातली होती तो मोहित ठरलाय या सामन्याचा सामनावीर। 1 षटक 2 धावा आणि 4 विकेट मोहित ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्यामध्ये इन्क्लूड विकेट हॅट्रिकचाही समावेश आहे। पहिली विकेट हॅट्रिक ही सरपंच चषक मधील त्याच्या नावे